दरम्यान काल घडलेल्या या सगळ्या प्रकारावरती भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। जी यांच्या गाडीवर झालेला खोट्या शिवसैनिकांचा भ्याड हल्ला याचा आम्ही निषेध करतो। या बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हल्ला नसून ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा हल्ला आहे हे यावरून सिद्ध होतं की गाडीच्या मागून पाठीवर वार करण्याचं काम जसं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केलं तसंच काम या उद्धवजींच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलंय। आम्ही अशा धमक्यांना आणि अशा प्रकारच्या हल्ल्याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल किंवा बाळासाहेबांचा शिवसैनिक असेल भीक घालत नाही, जशास तसं उत्तर दिलं जाईल। आणि जर अशा प्रकारचे हल्ले पुन्हा झाले तर आमच्या कार्यकर्त्यांकडून देखील अशाच प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा आपल्याला ठेवावी लागेल। आणि ज्यांनी पाटीत खंजीर खुपसला म्हणतात तो पाटीत खंजीर खुपसण्याचं काम हे उद्धवजी हे तुमच्या शिवसेनेने केलं, देवेंद्रजींच्या पाटीत खंजीर खुपसलात, मोदीजींच्या पाटीत खंजीर खुपसलात आणि 19 मध्ये काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसायचं काम केलं। उदयजी तुम्ही घाबरू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे। आणि यानंतरची बातमी औरंगाबाद मधून आहे। औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टराला मारहाण करण्यात